नमस्कार मित्रांनो, आज आपण 15 ऑगस्ट 2023 मराठी भाषणाची तयारी कशी करावी याविषयी माहिती जाणून घेत आहोत। जर तुम्हाला ही माहिती किंवा PDF डाउनलोड करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही ही माहिती फ्री मध्ये डाउनलोड करू शकता। आदरणीय महोदय, गुरुजन, शिक्षक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज आपण येथे भारताचा 76वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत। हा एक दिवस आहे जो आपण सर्वांनी जपला आहे, तो दिवस ज्या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण ठेवतो। 15 ऑगस्ट 1947 या दिवशी 200 वर्षांच्या परकीय वर्चस्वानंतर भारताला अखेर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले। आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ संघर्ष केला, त्यांना अनेक संकटे आणि आव्हानांचा सामना करावा लागला, पण त्यांनी कधीही हार मानली नाही। ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या आदर्शांनी प्रेरित होते। त्यांना असा देश निर्माण करायचा होता की जिथे सर्व भारतीय शांततेत आणि एकोप्याने जगू शकतील, त्यांचा धर्म, जात, पंथ कोणताही असो। त्यांच्या बलिदानाचे आज आपण लाभार्थी आहोत। आपण एका स्वतंत्र देशात राहतो जिथे आपल्याला आपले मन बोलण्याचा, मुक्तपणे उपासना करण्याचा आणि स्वतःचे नेते निवडण्याचा अधिकार आहे। 1947 पासून आपण खूप पुढे आलो आहोत, पण आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे। एक राष्ट्र म्हणून आपल्या समोर अजूनही अनेक आव्हाने आहेत। आपल्याला गरिबी, निरक्षरता आणि असमानता दूर करण्याची गरज आहे। आम्हाला आमच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची आणि अधिक रोजगार निर्माण करण्याची गरज आहे। आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, पण मला खात्री आहे की आपण या आव्हानांवर मात करू शकू। आम्ही एक लवचिक लोक आहोत आणि आम्हाला राष्ट्रीय अभिमानाची तीव्र भावना आहे। या स्वातंत्र्य दिनी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आदर्शांना पुन्हा झोकून देऊया। भारताचे चांगले भविष्य घडवण्यासाठी आपण एकत्र काम करूया, असे भविष्य जिथे प्रत्येकाला आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्याची संधी असेल। धन्यवाद।